विदर्भ सहित महाराष्ट्र के कई इलाकों में अतिवृष्टि के कारण परिस्थिति बहाल है। कई स्थानों पर महीने भर में होने वाली वर्षा एक या दो दिन में ही बरस रही है, जिससे उत्पन्न होती अनेक समस्याओं से जनजीवन पूरी तरह प्रभावित हो रहा है, जिसमें लोगों की उम्मीदें अब स्थानीय प्रशासन पर टिकी हुई है। अतिवृष्टि पर प्रशासन के बंदोबस्त से लोगों को आश्वस्त करते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जिन जिन जगहों पर अतिवृष्टि का अलर्ट मिल रहा है, वहाँ NDRF SDRF दस्ते को अलर्ट मोड पर रहने का आदेश दिया गया है। किसी भी परिस्थिति में दोनों ही दस्ते एवं स्थानीय प्रशासन अपना काम कर रही है। मुळातच जर आपण बघितलं तर राज्यातल्या विविध भागांमध्ये सातत्याने अतिवृष्टी चाललेली आहे आणि काही ठिकाणी 15 दिवसात जेवढा पाऊस यायला पाहिजे किंवा 1 महिन्यात जेवढा पाऊस यायला पाहिजे तेवढा 2 दिवसात 3 दिवसात पडतो आहे आणि त्यामुळे त्या पाण्याचा तेवढ्या वेगाने निचरा होत नाही, तिथे पाणी जमा होतं आणि त्यातनं बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे। सगळीकडे आपण अलर्ट दिलेले आहेत, वेदर अलर्ट्स देखील आपण देत असतो। जिथे अतिवृष्टी होणार आहे अशी आपल्याला IMD कडनं सूचना मिळते त्या ठिकाणी प्रिकॉशन्स देखील घेतले जातात, त्यामुळे आपण बघितलं असेल की SDRF असेल किंवा NDRF असेल आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी वेळेत पोचते आहे। रेस्क्यू ऑपरेशन्स देखील चाललेले आहेत। आत्ताही ज्या ज्या ठिकाणचे अलर्ट मिळत आहेत त्या त्या ठिकाणी आपण प्रशासनाला पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे। केवळ एवढंच आहे की अतिवृष्टीचा अंदाज आला तरी तो किती मोठ्या प्रमाणात आहे हा अगदी तंतोतंत अंदाज येणं कठीण असतं, त्यामुळे अनेक वेळा आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस हा त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये SDRF असेल NDRF असेल आणि स्थानीय प्रशासन असेल हे त्या ठिकाणी काम करतात, त्या संदर्भात पूर्ण लक्ष आपलं आहे। काही ठिकाणी नुकत्याच पेरण्या झाल्या होत्या अशा भागातही काही नुकसान झालेलं आहे, त्यामुळे या संदर्भात आपल्या स्टँडिंग ऑर्डर असतात, जिथे नुकसान होतं तिथे आपण पंचनामा करत। काही NDRFचे प्रोटोकॉल्स आहेत, त्या प्रोटोकॉल्स अनुसार काम किती चालावं आणि कधी ते कॉल ऑफ करावं अशा प्रकारचे काही नियम आहेत, त्यानुसारच आता त्या ठिकाणी जे गावकरी असतील, तिथले सरपंच असतील, तिथल्या परिवारातले लोक असतील, या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून किंवा त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांना विश्वासात घेऊन शेवटी एका कुठल्या तरी क्षणी हे कार्य जे आहे ते बंद करावं लागतं। त्यामुळे जे काही NDRFचे नॉर्म्स आहेत किंवा प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसार याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल।